Hare Krishna. Skanda Tisra Srimad Bhagavatam Adhyay Satva. तर पहिला सेटचे सेटचा प्रश्न म्हणजे पहिला सेट जो संच होता प्रश्नांचा त्याचं उत्तर दिल्यानंतर आता विदुरजी आपले दुसरा संच आपला प्रश्नांचा मैत्रेय मुनींच्या समोर ठेवत आहे. तर बऱ्यापैकी त्यांना विश्वनिर्मितीबद्दल सर्व माहिती मिळाली आहे म्हणून आता ईश्वर जीव आणि म्हणजे बऱ्याच जसं परीक्षित महाराजांनी आठवा अध्याय आठवत आपल्याला कुठल्या स्कंदात दुसऱ्या स्कंदात आठवा अध्याय परीक्षित महाराजांचे प्रश्न पूर्ण अध्यायात काय होता फक्त प्रश्नच होते. त्याचप्रकारे विदुरजी पण या अध्यायात भरपूर प्रश्न विचारले विविध प्रकारचे. श्रीशुक उवाच एवं ब्रुवाण मैत्रेयं द्वैपायन सुतो बुध प्राणयन् क्रीडयन्नीव भारत्या विदुर प्रत्यभाषत. शुकदेव असे म्हणतात आहे की विदुरांनी मैत्री ऋषींसमोर एकदम संतोषजनक मार्गाने आणि विनंती करीत आता प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रीणयन्नीव भारत्या हा प्रश्न विचारण्याची एक पद्धत ही खूप महत्त्वाची आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रश्न विचारताना काय विनंती म्हणून प्रश्न विचारणे आवश्यक. कुठल्याही प्रमाणे चॅलेंज करून प्रश्न विचारू नये. विदुर म्हणतात आहे विदुर उवाच भ्रमण कथम भगवत चिन्मात्रस्याविकारिण लीलया चापि युज्येरन निर्गुणस्य गुणाक्रिया. पुरुषोत्तम श्री भगवान हे अखंड आध्यात्मिक पूर्ण आणि अपरिवर्तनीय आहेत. एक शब्द येतो चिन्मात्र म्हणजे पूर्णपणे आध्यात्मिक. कुठल्याच प्रमाणे त्यात त्यांच्यात भौतिक गुण नाही तरी ते प्राकृतिक गुण व त्यांच्या क्रियांशी कसे संबंधित आहे हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांची त्यांचा संशय. आणि जर ही त्यांची लीला असेल तर त्या अव्ययी अविकारी पुरुषाची कार्ये कशी घडतात आणि प्राकृतिक गुणरहित गुणांचे प्रदर्शन कसे होते हे एक संशय मेन. की भगवंत कम्प्लिटली आध्यात्मिक आहे आणि भौतिक जगात काय तीन गुणांचा प्रभाव आहे. बेसिकली ते कुठल्या प्रकारे संबंधित आहे या भौतिक जगाशी तात्पर्यात प्रभुपाद विश्लेषण करतात की जनसामान्याला ही गोष्ट जाणणे खूप कठीण आहे की अशा प्रकारे फक्त शक्तीद्वारे कार्य होऊ शकते. शक्ती मानण्याची गरज नसते. कधी कधी आपण बघू की भगवंतांनी या पूर्ण भौतिक निर्मितीची निर्मिती कशी केली शक्तीद्वारे. स्वतः काही याच्यात हालचाल केलेली नाही पण तरी जेव्हा भगवंत येतात या भौतिक जगात तर बाकी सर्व लोक म्हणतात की ते पण तीन गुणाच्या अधीन आहे. तर चीन मात्र म्हणून हा शब्द खूप आवश्यक आहे की भगवंत या भौतिक जगात येतात आणि पूर्वीप्रमाणे चर्चा केल्याप्रमाणे की जीव ज्यांनी जो जनस्य कृष्णात विमुखस्य दैवात जो कृष्णाशी विमुख झालेला आहे त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्यांच्याशी संबंध ज्यांनी तोडला आहे आणि जो अधर्मशील असते ज्यांनी अधर्मामध्ये कार्य म्हणजे अधर्म चालू केलेला आहे त्या अशा लोकांना आकर्षित करण्यासाठी भगवंत येतात आणि त्यांचे पार्श्व देतात आणि त्यासाठी फक्त भौतिक निर्मिती झालेली आहे आणि कालांतराने ही सगळी संपुष्टात येईल. तर जेव्हा भगवंत इथे येतात तेव्हा कुठल्याच प्रकारे या तीन गुण त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. कारण काय तीन गुणांचे ते स्वामी आहेत म्हणून त्यांना चिन्ह मात्र म्हटलंय. कोणीही बाकी चिन्ह मात्र नाही. आपण अंश म्हणून चिन्ह मात्र आहोत पण मायेच्या म्हणजे बहिरंगा शक्तीच्या प्रभावामध्ये आल्यामुळे तटस्था शक्तीमुळे आल्यामुळे काय झालेलं आहे आपलं अस्तित्व आपण शरीर म्हणून जाणलेलं आहे.
त्यामुळे आपण आपलं ॲक्च्युअल पोटेन्शियल प्रमाणे कार्य करत आपली जी ॲक्च्युअल शक्ती आहे त्यामुळे आपण या भयामध्ये आलो भयामध्ये आहोत. तर भूत्वा भूत्वा प्रलियते प्रभुपदी देतात की कशाप्रकारे ही भौतिक प्रकृती सदैव संपुष्टात येईल पण भगवंत या कुठल्या कार्यामध्ये मग्न होत नाही म्हणजे बेसिकली त्याच्यात त्यांना कुठल्याच प्रकारचं कर्म लागत म्हणून त्यांना म्हणतात निर्गुण. हा निर्गुण शब्द समजणे आवश्यक आहे. तर निर्गुण म्हणजे काय की भगवंत जेव्हा इथे येतात तेव्हा ते इव्हन सत्वगुणात पण नाही आहे. आपण म्हणू की काय लोक म्हणतात की ते सत्वगुणात आहे म्हणून त्यांनी खूप पॉवरफुल राजनेते होते किंवा क्षत्रिय होते अशा प्रकारे काय म्हणतील पण इव्हन सत्वगुण पण काय झाला हा भौतिक झाला. तर भगवंत हे कुठल्याच प्रकारे या भौतिक गुणांच्या संपर्कात येते म्हणून त्यांना निर्गुण म्हणतात. म्हणजे इथे निर्गुण म्हणजे कुठलाही भौतिक गुण नसणारे म्हणजे निर्गुण. आणि मग दुसरा या निर्गुणचा अर्थ काय घेतील मग आपले मायावादी लोक म्हणजे ते अस्तित्वच नाही आहे. आणि गुण म्हणजे व्यक्ती असायला पाहिजे व्यक्ती म्हणजे कार्य करतील पण ते निर्गुण म्हणजे भौतिक गुण नाही त्यांच्यात पण आध्यात्मिक सगुण आहेत म्हणजे अंतरंगाशक्तीमध्ये ते कार्यरत आहेत. तर गोलोकमध्ये त्यांच्या सर्व लीला निरंतर चालल्यात त्यामुळे ते आध्यात्मिक सगुण आहेत म्हणून चिन्ह मात्र शब्द येतो. पण या त्याचं एक उदाहरण सुंदर उदाहरण प्रभुपाद देतात की राजाच्या नियमांमुळे काही दंडित केलेल्या लोकांना तुरुंगात डांबल्या जातात पण समजा त्या तुरुंगात त्यांना काय नियम आहेत की सगळे नियम त्यांना त्यांच्यावर लागू पडतात पण समजा चुकून राजा आला तिथे तुरुंगात त्या राजावर ते सगळे नियम हे नसते कारण काय त्या राजाने स्वतः तिथं निर्माण केलेले. प्रभुपाद म्हणून त्याचं उदाहरण देतात की राजाने तुरुंगाला सदिच्छा भेट दिली तरी तो काही त्या नियमांमुळे बांधला जात नाही. त्याचप्रकारे असा भगवंतांचा संबंध आहे कोणाशी या भौतिक जगाशी. तर विदुरजी का प्रश्न विचारत आहे त्यांचा आधार काय हा संशय विचारण्याचा. ते म्हणतात क्रीडायामुद्यमोर्भस्य कामश्चिकीर्दिशान्यतः स्वतस्तृप्तस्य च कथं निवृतस्य सदान्यतः. तर स्वतः तृप्तस्य भगवंत काय आत्मा राम आहे. स्वतः तृप्तस्य म्हणजे त्यांना तृप्त होण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीची किंवा वस्तूची आवश्यकता नाही तरीही ते अशा प्रकारचे कार्य करतात. कारण कार्य काय करतो व्यक्ती जसा आपल्याला म्हटलं की इथे बसून राहा 24 तास तुम्हाला काही कार्य नाही बोर होता मला काहीतरी करायला पाहिजे हो की नाही कोणाशी तरी बोलायला हवं फोन लागेल तर कार्य क्रिया लागेल. कारण आपण आपल्याला काय लागतं शोध घ्यावा लागेल कशा तरी सुखी होण्यासाठी. पण भगवान आत्मतृप्त स्वतः तृप्त आत्माराम म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारे क्रीडा करायची गरज नाही. तर जसं लहान मुलं कशाला खेळतात एवढ्या दिवसभर वगैरे कारण त्यांची काही इच्छा असते काही इच्छा पूर्तीसाठी प्रत्येक वेळी. पण हा म्हणजे भगवंत जे आहे हे यांना कुठलीही इच्छा नसली तरी हे कशाप्रकारे कार्य करतात. तर मुले इच्छेने प्रेरित झाल्यामुळे इतर मुलांशी अथवा इतर साधनांशी खेळण्यासाठी उत्सुक असतात परंतु भगवंतांना अशी इच्छा असणे शक्यच नाही कारण ते सदैव आत्मतृप्त आणि सर्व वस्तूपासून अनासक्त आहेत. हे विदुरांना माहीत आहे पण तरीही ते बघतात की हे सगळी भौतिक प्रकृतीत आलेले आहे. तर हा एक आधार देतात या आधारावर प्रश्न विचारतात. अस्त्राक्षित भगवान विश्वम गुणमय्यात्ममायया तया संस्थापयत्येत अद्भुय प्रत्यपिधास्यति. आणि भगवंतांनी स्वतःवर आश्रित त्रिगुणात्मक प्राकृतिक शक्तीद्वारे ही सृष्टी निर्माण केली
त्याच शक्तीद्वारे ते सृष्टीचे पालन करतात आणि पुन्हा पुन्हा विरुद्ध रीतीने तिचा विनाशही करतात. तर विदुरजी, आपण बघू की प्रश्न विचारता विचारता दोन गोष्टी करतात आहे की उत्सुकता स्वतःची दाखवतात की मला पूर्णपणे ज्ञान नाही आहे, म्हणजे संशय माझा पूर्णपणे दूर करा, आणि अधूनमधून मैत्री ऋषींना प्रोत्साहित करतात आहे की तुमच्यासारखे आध्यात्मिक गुरूंची खूप आवश्यकता, तुम्ही तुमच्याकडे पूर्ण ज्ञान आहे त्यामुळे आमचे संशय दूर होऊ शकतात आणि मला पूर्णपणे विश्वास आहे तुमचा हे सांगणे पण आवश्यक आहे. अशा प्रकारे यांचा वार्तालाप चाललाय. तर आपण व्यवस्थितपणे एक एक श्लोकवरती जात आहोत. आपण प्रश्न पण बघतोय की विदुरांनी आपला प्रश्न कुठल्या आधारावर विचारलेला आहे की त्यांचा आधार काय की कृष्ण आत्मतृप्त आहे तरी ते कशाप्रकारे भौतिक निर्मितीमध्ये संलग्न आहे किंवा कार्यशील आहे ते मला जाणणे आवश्यक, कारण त्यांना कुठली इच्छा नाही. देशता काल तो यो सा अवस्थात स्वतोन्यत अविलुप्ता व बोधात्मा सयुज्येता जया कथम. आता दुसरा त्यांचा संशय की शुद्ध आत्मा हा सदैव शुद्ध चेतनेने युक्त असतो आणि तो देश काल परिस्थिती स्वप्नावस्था वा इतर कोणत्याही कारणाच्या प्रभावाने चेतनारहित नाही, चेतनारहित होत नाही. असे असताना तो कसा काय अविद्येत राहत होतो, कारण आपण बघितलं की तटस्था शक्तीमध्ये असणार म्हणजे असणारा हा जीव जेव्हा अंतरंगा शक्तीमध्ये असतो तेव्हा तो पूर्णपणे त्याला ज्ञान असतो मी कोण आहे, हो की नाही. आणि बहिरंग शक्तीमध्ये आल्यानंतर त्याला एक प्रकार विसर पडतो. तर बेसिकली इथे प्रश्न त्यांना विचारला की पुढे जाऊन उत्तरामध्ये आपल्याला माहीत पडेल. मैत्री सांगतात की बेसिकली आत्मा हा स्वप्नावस्थेमध्ये गेल्यामुळे तो काय झालेला आहे, अशुद्ध झालेला आहे. त्यांचा एक संशय काय आहे की जो सदैव आत्मा हा ॲक्च्युली सदैव काय शुद्ध चेतना आहे त्याचे, तो कसा काय या अविद्येत रत झाला, त्याचं कारण काय ते मला जाणत. तर आपण यात भगवद्गीतेत एक सेक्शन आहे 2.11 to 2.30 म्हणजे दोन दुसरा अध्याय 11 to 30 मध्ये काय ज्ञान आहे त्यात काय दिलेलं आहे. हो ना, पण 2.11 to 30 मध्ये काय दिलेलं आहे, हा तर आत्मज्ञान, आत्मज्ञान दिले. तर त्यात काय होतं की नत्वे नाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपा. कोण म्हणताय कोणाला, कृष्ण म्हणतात आहे अर्जुनाला. अर्जुन काय म्हणतो की मी युद्ध करणार नाही कारण हे सगळे राजे माझे नातेवाईक आहे ते मारले जातील. तो कृष्ण म्हणतात की नत्वे नाहम जातु नासम की तू मी आणि न जनाधिपः हे सगळे जे राजे आहेत हे पूर्वी पण अस्तित्व होते आता आहेत आणि भविष्यातही राहतील. कारण काय हे, कारण सर्व म्हणजे सगळे आत्मे आहेत पण माझ्या आणि तुमच्यामध्ये फरक आहे की कृष्ण म्हणतात की मी सगळं जाणतो वर्तमान भविष्यभूत पण तुम्ही जाणत. पण बेसिक आत्मज्ञान काय सांगतात की आत्मा हा सदैव अस्तित्वात आहे. तर हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे अपर आणि पराप्रकृतीत. तर पराप्रकृती म्हणजे आत्मा म्हणजे बेसिकली अंश भगवंतांचा की जो आत्मा आहे आणि अपरा प्रकृती म्हणजे जो वस्तू झाल्या सगळ्या म्हणजे ज्या काही कारण काही काळ अस्तित्व आहे त्या म्हणजे कुठल्या आहेत अपरा प्रकृती पृथ्वी वायू जल आकाश अग्नी आणि मन बुद्धिहंग भिन्ना प्रकृती नष्टदा भूमी रापो नलो वायू खम मनोबुद्धी रेवती अहंकारम इति यम्मे भिन्ना प्रकृती रक्षता. तर या आठ ह्या
यांच्याबद्दल मी काहीच विचार करत नाही कृष्ण म्हणतात, कारण हे भिन्न आहे, कमी किमतीच्या, म्हणजे माझ्याकडे वेळ नाही त्यांच्याकडे बघण्यासाठी. पण पराप्रकृती ही माझा अंश आहे, ही श्रेष्ठ आहे. तर ही याच्याबद्दल ही कशी काय अविद्येत पडते त्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला. आणि दुसरं, भगवानेक एवेश सर्व क्षेत्रेषु अवस्थितः अमुष्य दुर्भगत्वं त्वा क्लेशो वा कर्म भीकुत. आणि दुसरं म्हणजे की भगवान एक एवेश सर्व क्षेत्रेषु अवस्थितः, परमात्मा म्हणून भगवंत हे प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात आहे, सर्वत्र उपस्थित आहे, ठीक आहे ना. आणि जर ते सगळीकडे उपस्थित आहेत तर मग तरीही सर्व जीव जे आहेत हे दुःखामध्ये आणि दुर्भाग्यामध्ये कसे काय, ठीक आहे ना. जसा पिता नेहमी काळजी घेणार आहेत की आपला पुत्र हा कधी दुःखात राहणार नाही, पण समजा पुत्र गेला दूर घर सोडून, तर पिता म्हणाल मी काय करू, मी सांभाळत आहे पण तो पळून गेला. पण परमात्माला असं म्हणता येत नाही कृष्णाला, कारण काय कृष्ण सगळीकडे आहे, तरी का दुःखात आहेत. प्रभुपाद तात्पर्य देतात की कशाप्रकारे आपल्या हृदयात दोन पक्षी आहेत, म्हणजे ते उदाहरण येतं की आत्मा आणि परमात्मा. तर परमात्मारूपी भगवंत हे कधीही आपल्या स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही, अलग लक्षात पूर्णपणे त्याला प्रोत्साहित करत, म्हणजे शास्त्राद्वारे प्रोत्साहित करतं आणि उपदृष्ट आनंद अनुमंत म्हणून त्याच्या इच्छेवर परवानगी देत राहते. पण सदैव ते तत्पर राहतील की माझ्या तो माझ्याकडे कधी वळून बघेल, पण त्याला फोर्स करणार नाही. तर विदुरांना हा एक प्रश्न आहे की भगवंतांना म्हणतात भूतभृत म्हणजे सर्वांचे पालन करते आहेत. तर पालन करते असल्या कारणाने ते त्याला दुःखी अवस्थेत का सोडतात, हा एक समजू शकतो. जीव आणि ईश्वर या दोघांबद्दल, जीवतत्व आणि ईश्वर तत्वबद्दल यांचा संशय. एतस्मिन् मे मनोविद्वन् खिद्यते अज्ञान संकटे तन्न पराणुद विभो कश्मलं मानसं महत्. विद्वन खिद्यते ज्ञान संकटे, कि या अज्ञानाचे दुःखामुळे, म्हणजे या हे विषय मला पूर्णपणे क्लिक झाले नाही आहे म्हणून माझे मन पूर्णपणे गोंधळून गेलेलं आहे. विदुरजी म्हणतात की मला आयडिया नाही आहे की कसं काय हे शक्य आहे, म्हणून मी आपणास त्याचे स्पष्टीकरण करण्याची विनंती करीत आहे. त्या पहिला ईश्वर तत्व आणि जीवतत्व याबद्दल प्रश्न विचारले 1 ते 8 मध्ये, आणि नंतर पुढचा जो सेक्शन आहे त्यात 8 ते 15 मध्ये त्याचे उत्तर देतात आपले. 8 ते 14 जे श्लोक आहे त्यात मैत्री ऋषी हा ईश्वर आणि जीव तत्वाचा सब्जेक्ट क्लॅरिफाय करतात की काय एक्झॅक्टली काय. तर शुभदेव गोस्वामी म्हणतात की हा प्रश्न ऐकल्यानंतर मैत्री ऋषींची काय हे आहे, स इत्थं चोदित क्षत्रा तत्वजिज्ञासु नामुनी प्रत्याह भगवच्चित्त स्मयन्नीव गतस्मय. शुभदेव गोस्वामी म्हणतात की विदुराने जी जिज्ञासा व्यक्त केली आहे त्याने मैत्री ऋषी प्रथम आश्चर्यचकित झाले आणि नंतर, पण ॲक्च्युली ते पूर्णपणे ॲडव्हान्स डेव्हड आहेत, भगवत म्हणजे भगवत ज्ञान पूर्ण त्यांना आहे, त्यामुळे त्यांनी कुठल्याच प्रकारे गोंधळून न जाता प्रश्नाला उत्तर देण्यास सुरुवात केली. मैत्री म्हणतात आहे, सेयं भगवतो माया यन्न येन विरुध्यते ईश्वरस्य विमुक्तस्य कार्पण्यम उत बंधनम. काय म्हणतात आहे की काही बद्धजीव असा सिद्धांत प्रस्तुत करतात की परब्रह्म किंवा पुरुषोत्तम भगवान मायेने आवृत्त होतात,
आणि त्याच वेळी ते असेही म्हणतात की परब्रह्म बंधमुक्त आहे. बेसिकली हे मायावाद फिलॉसॉफी जी आहे त्याबद्दल, तर हे मत सर्व तर्काच्या विरुद्ध असेच आहे. तर पहिलं त्यांचं काय म्हणणं आहे, मायावाद आपण मायावाद तत्व आपण काय बघितलं, काय चर्चा केली, मायावाद्यांचं काय म्हणणं आहे, एक म्हणणं ते आहे. इथे काय म्हणलं, अशासारखंच काय म्हणणं आहे त्यांचं, तत्व काय त्यांचं, अर्ध अर्ध झालं हे की भौतिक जगात भगवंत मायेच्या याच्यात अधीन येतो आणि काय इथे कोण तेच म्हटलं परब्रह्म दोन्ही हे काय झालं, कॉन्ट्राडिक्शन झाले हे की नाही. पण एक आपण त्याच्यावर सदैव चर्चा केली होती की याच्या भगवद्गीतेनुसार भगवंत सांगतात की हे माय जे निराकारवादी ते मला काय त्यांना काय समजतात की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, हे आपण बरेचदा चर्चा केली होती. यांचं म्हणणं आहे की परब्रह्म हे काय अव्यक्त आहे त्यांचं म्हणणं आहे. आणि नंतर ते आपल्याशी संपर्क साधण्यासाठी काय झालं, आकार घेतले, व्यक्त झाले. तर हे मायावादी तत्व जे आहे ते एकदम बोगस आहे, कारण त्यांचे हे तर्क हे नाही. तर आता प्रभुपाद त्याबद्दल सांगतात कशाप्रकारे भगवद्गीतेत भगवंत 9व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये म्हणतात की आपलं काय म्हणतात, पश्चिमे योगम ऐश्वरम, पश्चिमे योगम ऐश्वरम. ऐश्वरम म्हणजे भगवंतांची अचिंत्य शक्ती जी आहे ती भगवंत सांगतात आहे की कशाप्रकारे. एक सुंदर उदाहरण घेईन की सूर्य जो आहे, सूर्य त्याच्याशिवाय कुठल्याच प्रकारची म्हणजे जीवन या भौतिक म्हणजे भूतलावर होऊ शकत, सूर्याची एनर्जी आवश्यक. पण सूर्यामुळे काय निर्माण होतं बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच वेळा म्हणजे बेसिकली सूर्यामुळेच आपल्याला दिसतं की ढग निर्माण होतात आणि सूर्य नसलेल्या ठिकाणी अंधकार निर्माण होतो, हो की नाही. आणि जिथे अंधकार होतो तिथे हिमवर्षा पण होतो, थंडी जिथे जास्त असते. तर सूर्यामुळे जीवन शक्य असले तरी ही जी सूर्यनिर्मिती आहे, काय काय ढग अंधकार आणि हिमवर्षा, ही सूर्याला प्रभावित करू शकते का, कारण सूर्य त्याच्यापासून खूप दूर आहे. ढग हे या भूतलावर भूतलाला कव्हर करतात, ढग हिमवृष्टी आणि अंधकार. पण सूर्य खूप दूर आहे, त्याला काही कुठल्या प्रकारे घेणं देणं नाही, ते एक विशिष्ट ग्रह आहे, दूर ग्रह आहे तो. अशा त्रासांपासून अतिशय दूर आहे, कुठल्याच प्रकारे या त्रासाने तो अंधार ढग आणि हिमवृष्टी यांनी तो प्रभावित होत नाही. आपण होतो की खूप थंडी झाली, खूप आता उष्णता आहे, पण केवळ अल्पज्ञानी लोकच काय म्हणतात आहे की सूर्य पण त्यांनी आच्छादित झालं. त्याचप्रमाणे भगवान जे आहे या भौतिक जगात कशाप्रकारे कार्य करतात, आपल्या शक्तीनिशी, आणि ही शक्ती त्यांच्यावर प्रभाव पाडू शकत नाही. कारण काय, पराश्य शक्तीवर विविधेय सुरू येते. शक्ती जी आहे नेहमी शक्तिमानाच्या अधीन असते, अलग अलग हे जाणणे आवश्यक आहे. जसा सूर्य हा त्याच्या निर्मिती त्याच्या शक्तीने निर्माण झालेल्या कुठल्याही गोष्टीने प्रभावित होऊ शकत नाही, त्याचप्रकारे कृष्णाने जे निर्माण केलेलं आपल्या शक्तीनिशी सर्व ही भौतिक निर्मिती, त्याने ते प्रभावित होऊ शकत नाही. हे उदाहरण. अजून एक उदाहरण देतो वैदिक मंत्रामधलं की जीवांची तुलना ही अग्नी आपण म्हणतो ना होळी करतो तेव्हा काय होतं, आपण बघतो ठिणक्या उडतात इथून, तर जीव हा नेहमी जेव्हा त्या अग्नीत आहे तेव्हा तो प्रज्वलित असतो नेहमी, कारण संपर्कात आहे. पण जेव्हा तो दूर जातो तेव्हा तो आपलं त्याची ती शक्ती जाते. तर जीवाची तुलना त्या ठिणगीशी केलेली आहे.
तर एक एक आपला एक ठिणगी समजा दूर दुसरीकडे गेलेली, त्या ठिणगीचा प्रभाव त्या अग्नीवर पडू शकतो का? कारण ठिणगी ही पूर्णपणे कशावर अवलंबून आहे? अग्नीवर अवलंबून. त्या ठिणगीचा कुठलाच प्रकार, कारण ती एक शक्ती आहे त्याची, विष्णूत आहे. तर ही मायाशक्ती जरी आपल्यासाठी एक खूप मोठं एक काय म्हणतात त्याला, एक सागर आहे तो पार करायचा, खूप मोठी शक्ती आहे जिला आपण कधीही मात करू शकत नाही, पण तरी कृष्णासमोर ती काय दासी आहे, ती कृष्णावर प्रभाव पाडू शकत. तर हे जे अल्पज्ञ जे लोक आहेत मायावादी लोक, हे या तर्कावर जातात. बेसिकली आम्ही आहोत त्यामुळे ते पण आहेत, कारण इथे जो येतो त्याला त्याच्यावर तीन गुणाचा प्रभाव पडलाच पाहिजे, अशी त्यांची म्हणणं आहे, असं त्यांचं म्हणणं. त्याला म्हणतात कूपमंडूक तत्वज्ञ. कूपमंडूक तत्वज्ञ म्हणजे ही कूप आणि मंडूक. तर कूप म्हणजे विहीर आणि मंडूक म्हणजे बेडूक. तर प्रभू जाणत असतात की कशाप्रकारे एखादा बेडूक एखादा विहिरीत राहत असला तर त्याची एक संकल्पना होते की पाण्याचा साठा हा एवढाच असू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त साठा त्याच्या अवाक्या बाहेरचा असतो, समजणे आणि त्याला समजून देऊ पण शकत नाही, कारण तो तयार नसतो. यदर्थेन विनामुष्य पुंस आत्मविपर्य प्रतियत उपद्रष्टु स्वशिरच्छेदनादिक. म्हणून जीव हा कशामुळे दुःखी आहे, तर आपल्या आत्मस्वरूपाविषयी दुःखी असतो नेहमी, सेल्फ आयडेंटिटी. तर आपला शिरच्छेद करण्यात आला आहे असे पाहणाऱ्या स्वप्नावस्थेतील मनुष्याप्रमाणेच अशा दुःखी जीवालाही कोणतीच वास्तविक पार्श्वभूमी नाही. त्या ॲक्च्युली त्याला कुठल्याच प्रकारे प्रॉब्लेम नाही, दुःख नाही. म्हणतो काय, तो स्वप्नावस्थेत आहे आणि स्वप्नावस्थेत काय बघता तो, की त्याचा शिरच्छेद झाला आहे. त्याचं उदाहरण एक प्रभुपाद देतात की जसं एक शाळेत शिक्षक बघतात की कोणी खूप खोडकर व्यक्ती खोडकर मुलगा आहे, तर त्याला शिक्षा देणं काय म्हणते, जास्त खोडकं नको करू, तर शिरच्छेद घेऊन आपण टाकून ठेवू त्या याला, नंतर बघत राहशील. तर थोडा विचार केला बघू की ज्याचा शिरच्छेद केला त्याला टांगला आहे तो कसा बघा बघू शकेल आपला शिर त्या घड्याळासारखं टाकलेला आहे की नाही. त्याचप्रमाणे ज्याला भौतिक अस्तित्व नाही आहे, जो शरीर नाही आहे, जो आत्मा आहे, तो बघतोय की बरे शरीराला त्रास होतो म्हणजे मला त्रास होत आहे, तो त्याला फक्त काय करणे, जागा करणे. तो बघ जसा विचार करा की झोपलाय आणि त्याला आणि त्याला त्याच्याकडे जोर आलेले आणि तालावर घेऊन त्याचा शिरच्छेद केलाय आणि तो अजूनही झोपणार आहे आणि म्हणतो अरे वाचवा वाचवा माझा शिरच्छेद झाला आणि बघा माझं सगळे संपत्ती चोरून देतात. तर बेसिकली काय झालेलं, तो जेव्हा शिरच्छेद झाला तर त्याची पाहण्याची शक्ती गेलेली, फक्त जागा केल्यावर बघून बघितलं जाईल की त्याला काय झालेलं आहे, ॲक्च्युली स्वप्न झालं, स्वप्न आहे. ही परिस्थिती आहे कोणाची, जीवाची. तर याच्या म्हणजे जीवाच्या वास्तविक दुःखाला कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे, म्हणजे कुठलाच बॅकग्राऊंड नाही आहे त्याला, फक्त काय सेल्फ आयडेंटिटीमुळे असतं. की सेल्फ आयडेंटिटी म्हणजे चुकीची धारणा. काय चुकीची धारणा, मी शरीर आहे. तर आत्मा ॲक्च्युली चेत कम्प्लीट स्पिरिट आहे, पण तो म्हणतो की नाही मी शरीर आहे. त्यामुळे जोपर्यंत तो शरीर आहे हे समजतो तोपर्यंत त्याला ते दुःख राहणार असतं. इथे कुठली संकल्पना आहे बेसिकली सगळ्या जीवांची, की मी परमेश्वर आहे आणि आपण परमेश्वरच असलो तरी केवळ मायेमुळेच आपण आपले ज्ञान नाहीसे झालेले. की मायावादांचं म्हणणं की मी परमेश्वर आहे, पण इथे कशाला आहे, तर मायेच्या प्रभावामुळे. एकदा मायेचा प्रभाव गेल्यानंतर मी परमेश्वर होईल. तर या संकल्पनेला स्वतःचा शिरच्छेद झालेला पाहणाऱ्या मनुष्याची संकल्पनेप्रमाणेच काहीच अर्थ राहत. की
परमेश्वर जो आहे जो कधीच कुठल्या भ्रमात पडणार नाही. ते म्हणतात की भौतिक जगात आम्ही काय तो मायेच्या प्रभावात आलो म्हणून आम्ही भ्रमित झालो आहे. पण एकदा मायेचा प्रभाव गेल्यानंतर आम्ही परमेश्वर आहे. मग तुम्ही खा कसले परमेश्वर आहात की कोणी दुसरा व्यक्ती जर तुमच्यावर प्रभाव पाडत असेल तर माया तुमची माया परमेश्वर झाली, माया शक्तिशाली झाली ना. हे असे चुकीची चुकीचा संकल्पना घेऊन चालतो. ठीक आहे ना. हे भगवंत जर मायेच्या प्रभावात येत असतील तर ते भगवंत कसले, माया भगवंत झाले, हे कधीच होणार नाही. म्हणून दैवी ही येशा गुणमयी मम माया दुरते. तर बेसिकली सगळ्यात शेवटची मायेचा काय पाश आहे, काय कुठला पाश आहे, ही मी जीवाने विचार करणे की मी भगवंत आहे, मी परमेश्वर आहे, याने तो कधीच पार करू शकणार नाही. फक्त मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंगे. फक्त जोपर्यंत तुम्ही मला शरण येत नाही तोपर्यंत तुम्ही या मायेला समजू शकणार नाही आणि सदैव याच्यात मायेच्या अधीन राहा. लोकं त्या प्रकारे सांगतो. आणि एक सुंदर उदाहरण देतो आता. यथा जले चंद्रमसं कंपादिस्तत्कृतो गुणः दृश्यते सन्नपि द्रष्टुर आत्मनो अनात्मनो गुणः. तर कधी आपण बघतो नदीच्या काठी समजा कधी गेला असेल तर आपण काय बघतो कधी कधी चंद्राचं प्रतिबिंब त्या नदीच्या पाण्यात दिसतं, हो की नाही. पण जसा वारा येतो तेव्हा काय होतं प्रतिबिंब हालताना दिसतं, चंद्राची चंद्र हालताना दिसतो कुठे नदीमध्ये. पण वरती दिसतो का तो वरती स्थिरच राहतो, हो की नाही. तर बेसिकली यांचं इथे प्रति येतं म्हणजे मागच्या श्लोकामध्ये येतं एक काम येतं की आपल्याला काय दिसतं तो भासतं काय की चंद्र पण हालतो आहे प्रति येत, पण ॲक्च्युली तो काय येतो तो स्थिरच आहे. तर हा जो चंद्र जो ॲक्च्युअल चंद्र आहे त्याला कृष्णाची उपमा दिली आहे आणि जो प्रतिबिंब आहे तो जीव आहे. तो जीव हा प्रतिबिंबित झाला म्हणजे तो काय झालेला आहे, पाणी म्हणजे त्यांनी शरीर म्हणून आपलं अस्तित्व समजलं. तो जेव्हा शरीर जेव्हा आपली सेल्फ आयडेंटिटी त्यांनी चुकीची समजली की तेव्हा बाकी सर्व प्रभावामुळे त्याला काय लागेल, काय दिसेल, भासेल की अरे माझा खिसा कापला किंवा मला मारताय कोणी, एनिथिंग, कुठली पण जे दुःख आहे शारीरिक आदी भौतिक आध्यात्मिक आदी दैविक क्लेश हे सगळे कोणाला लागू पडतात, शरीराला. सोल आत्म्याला काहीच करू शकत नाही. हे तिन्ही आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक क्लेश जे आहे हे शरीराला आहे म्हणून ते भासतात आपल्याला की अरे सगळे होत आहे. पण ॲक्च्युली जीव हा आपल्या या कुठल्याही भौतिक वस्तूला टच पण करू शकत नाही. कारण काय, जसं तेल आणि पाणी बघू आपण ॲक्च्युली तिथे थोडाफार मिसळत नाही ते, हे की नाही. हे दोन्ही विरुद्धार्थी आहेत. किंवा पारा बघितलं आपण पारा मर्क्युरी तो कुठल्या कशाशी हे होत नाही. त्याचप्रकारे आत्मा जो आहे म्हणजे आपण जो आहोत हे स्पिरिट आहे हा ॲक्च्युली कुठल्याच प्रकारे टचपट नाही झाला. म्हणजे जसा समजा आता शाई पडली आहे कागदावर तर काय तिथे ठिपका पडेल, म्हणजे काय झालेला आहे प्रभाव पडलेला आहे, शाई आणि कागद मिक्स झालेला आहे म्हणजे कुठेतरी झाला संपर्क तर झाला ना. पण कुठल्याही प्रकारे आत्मा आणि शरीराचा म्हणजे संपर्कच होत नाही कशाशी नाही. आपले जे जे आत्मदे हे आहेत सात लेयर जे आहेत त्यात कुठल्याही प्रकारे नाही, शरीराला नाही मन बुद्धी अहंकार कशात, हे काय झालेलं आहे हे फक्त काय झालं आपले सेल्फ आयडेंटिटी आहे. तर जसं चंद्र हा त्या नदीच्या पाण्याशी त्यांनी संपर्कच नाही साधला पण तर काय केलेलं आहे त्या प्रतिबिंबाने ते झालं नाही मी झालेलं आहे. तर ॲक्च्युली आपलं अस्तित्व कुठे आहे, भगवतधामात आहे. जे म्हणून कृष्णाचं नित्य दास म्हणून आहे. पण ते म्हणतो नाही मी दास नाही परमेश्वर, मी पण बॉस. बॉस म्हणजे काय, तर फक्त ते खाली यावं लागेल प्रतिबिंबातच बॉस दिसेल. कारण चंद्र आणि खालच्या त्याच्यात बघू आपण काय दिसेल सारखंच दिसेल ते.
पण हवाली वगैरे काही झालं तरी वरच्या चंद्राला काही होत नाही, तसं सूर्याला पण काही होत नाही, ढग किती पण हे झालं तर. पण खालचा जो चंद्र आहे तो कधी मोठा होईल कधी हाल, सगळे सगळे होईल, फरक पडेल. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की हे सगळं काय भासतं आपल्याला स्वप्नासारखं, की मी शरीरात असल्यामुळे, मी शरीर म्हणून मी स्वतःला समजल्यामुळे सर्व प्रकारचे दुःख आहे. तर ईश्वर तत्व, तर मी हा भगवंतांचा अंश असल्यामुळे मी पण सच्चित आनंद आहे, अंशरूपी, हे समजा आपल्याला माहीत पाहिजे. तर याच्यासाठी जिज्ञासा करणे आवश्यक आहे. तर म्हणून आपले विदुरजी आपला अनुभव सांगतात. सवय निवृत्ती धर्मेण वासुदेवानुकंपया भगवत भक्ती योगेन तिरोधत्ते शनेरिह. हां, तर बेसिकली ही चुकीची धारणा पहिले कशी जाईल ते त्याबद्दल सांगतात की भगवान वासुदेवांच्या कृपेने ही संकल्पना जाऊ शकतो. काय? की मी शरीर नाही आणि आत्मा आहे आणि मी भगवंतांचा दास आहे सदैव. तर त्यासाठी पहिले काय पाहिजे? वासुदेव कृपा. आणि दुसरं, वैराग्य भावनेने केलेल्या भक्तीपूर्ण भगवत भक्ती म्हणजे भगवत सेवेमुळे त्याने काय होईल, ही आत्मस्वरूप विषयक ही चुकीची धारणा हळूहळू नष्ट होईल. तसे होते आपण, है ना, सुरुवातीला कोणाही म्हटलं की तुम्ही यू आर सर्वंट, तर सर्वंट म्हणजे आपल्याला कधी शाळेत घरच्यांनी शिकवला की तू जा शिक्षण घे आणि चांगला नोकर होऊ नये, नोकर तुला बॉस व्हायचा सगळ्यांचा, सीईओ वगैरे असं शिकवतात की नाही. पण इस्कॉनमध्ये आल्यानंतर पहिले ते म्हणतात की तुम्ही हे दास, कृष्णदास, गौरांगदास, जे काय दास, ते दास हो की नाही. तर सुदैवाने दास म्हणजे म्हणजे बंगाली लोकांचं काहीतरी सरनेम दास असतं, पण काही लोक जास्त लोड नाही घेतात, म्हणजे जास्त असं विचार करत नाही, पण असतील हे बंगाली असतील, पण ऍक्च्युली त्यांना माहीत पडलं की नाही नाही हे दास म्हणजे सर्वंटा सर्वंटा, ते म्हणतील की हे थोडं वेगळ्या प्रकारचे लोक आहेत, की हे कुणी त्यांना त्यांच्या डोक्यात भूत घातलंय की दास दास दास. नाही नाही, तुम्ही काहीतरी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स झाला आहे तुम्हाला, ऍक्च्युली तुम्ही पण होऊ शकता बा असं आपल्याला शिक्षण देतील. तर बेसिकली हा जी आत्मस्वरूप विषयक जी चुकीची धारणा जी आहे ती नष्ट होणे आवश्यक, आणि ती आपल्याला इथे भक्ती भगवंतांच्या कृपेने आणि नंतर भगवत भक्तीमध्ये आल्यानंतर हळूवारपणे आपल्याला दिलं जाईल. आणि नंतर मग हळूवारपणे ही जी म्हणून जी नम्रता सहनशीलता ह्या गोष्टी कोणाच्या आहेत, हे दास लोकांमध्ये जास्त असायला हवे, हे नव्हत्या हे गुण नव्हते म्हणून आपण इथे आलो आहे. नम्रता नव्हती, सहनशीलता नव्हती. सहनशीलता का हवी? की आपल्यासमोर जे कृष्ण आहेत त्यांचीच सेवा करतात, मी नाही एकट्याने, सगळे सगळे. एकदाही ते म्हणते की तू खूप थकला आता तू घे, हे सगळं त्यांच्यात आहे बेसिकली, समजलं की नाही. तर सहनशीलता, नम्रता या गोष्टी नव्हत्या म्हणून माझ्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून आपण सगळे इथे आलो. तर हळूवारपणे हे जाईल त्याच्यासाठी आपल्याला तीव्रतेने करणे आवश्यक. आणि पुढे म्हणतात हे, यद इंद्रियो परामोथ द्रष्टात्मनी परो परे हरो विलियंते तदा क्लेशा संसुप्त सेव कृष्णशः. जेव्हा इंद्रिय परमात्मा म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यामध्ये तृप्त होतात पुढे दिलंय की विलीयंते आणि त्यांच्यात विलीन होतात, तेव्हा गाढ निद्रेनंतर जसा अनुभव होतो त्याचप्रमाणे सर्व दुःखे पूर्णपणे नाहीशी होतात. तर हळूवारपणे जो हम ब्रह्मास्मी म्हणजे फर्स्ट स्टेज तर यायला पाहिजे बेसिकली, ही तुम्ही शरीर नसून आत्मा आहे. आणि जसा याचा अर्थ कसा होईल पहिले, तर हळूवारपणे समजा ही की आपले दोन पक्षी जे आहेत आपण उदाहरण घेऊ, तर हा जो इंद्रिय जो खाणारा आपण जे आहेत हे सर्व इंद्रिय तृप्ती कशासाठी करता येतो, फळ चांगलं आहे माझ्यासाठी. तर ॲक्च्युली तुम्ही काय केलं पाहिजे, सगळ्या प्रॉपर्टी यांची आहेत म्हणून त्यांना अर्पण करायला पाहिजे. हा हेतू पण नाही की प्रसाद मला पाहिजे,
समजलं की नाही. तर सर्व इंद्रियांची जी जे कार्य आहेत हे हा फक्त काय करतो आहे, स्वतःच्या तृप्तीसाठी करतो आहे. आणि जेव्हा हे माहीत पडलं की ही शरीराची तृप्ती आहे इंद्रियाची, त्यांनी सोल आतमध्ये काही त्याला काहीच मिळत नाही, म्हणून हा जो काय करतो आहे जीव जो पक्षी आहे हा तृप्त होत नाही आहे, एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर असं सनातन काळासाठी चाललेलं आहे. आपण बघितलं की आपले विदुरजीत म्हणतात की काय म्हणतो पहिल्या याच्यात की कर्माणी लोको सुखाय कर्माणी करोती लोको, सर्व व्यक्ती का कार्य करतात आहे, सुखाय कर्माणी सुख प्राप्त करण्यासाठी कार्य करत आहे, पण न ते सुखम ना उपारमम वा, पण त्यांना सुख मिळत नाही, काय मिळत आहे दुःख, जे एक्झिस्टिंग दुःख आहे की दुःख म्हणजे की इंद्रियांना तृप्ती नाही आहे, त्यासाठी कार्य चाललं की सुख मिळेल, किंवा त्यांचा आज बसलं की डोळ्यांना काहीतरी चांगलं बघायला पाहिजे, म्हणून तो काही कार्य करतो, पण बघतो तर त्याचा तृप्ती होत नाही, अजून तो हे होतो की अजून काहीतरी पाहिजे. तर सर्व इंद्रियांचं ते चाललेलं आहे आणि त्याची तृप्ती कधी होत नाही, म्हणून हा जो पक्षी जेव्हा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जातो म्हणजे काय, दुसरं शरीर घेतोय आणि त्याच्यासोबत काय कोण जात आहे, परमात्मा, ते सगळं सगळं चाललेलं आहे. आणि पण जेव्हा त्याला हे वाटेल ॲक्च्युली की ही जी मी हे जे करतोय की हे फळ तुरट आहे, हे आंबट आहे, हे गोड आहे, तर त्याला सुख पण मिळतं थोडंफार, पण तृप्ती नाही होत. इंद्रिय तृप्त कधी होतील बेसिकली, आता तो ब्रह्मजिज्ञासा, तर ब्रह्मजिज्ञासा म्हणजे त्यांनी जमलं पाहिजे की या शरीराच्या गरजा वेगळ्या आहे आणि मी शरीर नाही आहे आणि मी आत्मा आहे आणि माझ्या गरजा वेगळ्या आहे, काय गरजा आहे माझ्या, भगवंतांची संतुष्टी, त्या परमात्म्या म्हणजे बेसिकली भगवंतांची जेव्हा मी सेवा करेल माझ्या इंद्रियांनी तेव्हा ही तृप्ती होतील आणि त्या विलीन होतील, म्हणजे काय त्याचं सार्थक होईल. हा मोबाईल कशासाठी बनलाय की इथून बोलण्यासाठी, पण मोबाईलने मी बदाम पण फोडू शकतो, समजा बदाम पण कहू शकतो की नाही, पण त्याचा तो हे आहे का, त्यासाठी दगड घ्यावा लागतो कारण तो फुटून जाईल आणि त्याचं कार्य होणार नाही. त्याचप्रमाणे इंद्रिय हे बाकी स्वतःच्या थ्रो तृप्तीसाठी केलं तर त्याचा काही उपयोग नाही, उपयोग नाही आपण कसं समजू शकतो, किंवा या भौतिक जगात सगळ्याकडे या सहा ऐश्वरही आले समजा थोड्या प्रमाणात, तरी आपण बघतो की बिलियनर्स पण आहेत पण ते पण वृद्ध होतात, त्यांना व्याधी होतात, तेही मरतात, सुंदर व्यक्ती आहेत, बलवान आहेत, सगळे पण संपुष्टात आलेले आहेत इतिहास, त्यामुळे म्हणायचा अर्थ काय की तृप्ती होणार नाही, म्हणून त्याची एकमेव त्याचा सार्थकता काय, त्या पक्षाने परमात्म्याकडे बघणे आणि सगळे. आणि एकदा वैदिक शास्त्र काय म्हणतात आहे, जेव्हा हा पक्षी म्हणजे आत्मा परमात्म्याकडे बघेल तेव्हा तो स्वप्नातून जागा होईल, गाढ निद्रेतून जागा होईल, मी का करतो आहे, मी का करतो आहे एकमेकांना म्हणजे शरीर सोडतो. तर बेसिकली हे हा अनुभव कोणाला येतो आहे, आपण मागे बघितलं आहे कोण अनुभव स्पष्ट करतो हा, की उगाचच हे चाललंय, मी उगाचच केलाय, उगाचच शरीर धारण केलंय. नारद मुनी म्हणतात आहे की मी आणि भगवंत काय आध्यात्मिक आहे, पण हे मायेच्या प्रभावाने मी काय केलं, उगाचच सूक्ष्म आणि भौतिक आपलं स्थूल शरीर धारण केलं, त्याची काही आवश्यकता नव्हती. म्हणून जो आत्मविषयक जो हे आहे चुकी धारणा काय की मी शरीर आहे, त्यामुळे हे सगळं कार्य चाललंय स्वप्नात. पण एकदा का हे त्याचं मेन कार्य माहीत पडलं की आपण जसं स्वप्नातून उठल्याप्रमाणे कार्यरत हो, नंतर तो कधीच त्या फळांकडे आकर्षित होत नाही, कोण आत्मा, तो या त्याच्याकडे काय येईल वैराग्य भाव आपोआप येईल आणि मग काय होईल भक्तिपूर्ण भगवत प्रक्रियेमध्ये त्याला रुची वाढेल. यासाठी लागेल भगवंतांची कृपा, भगवंतांची कृपा कशी मिळेल, जेव्हा भगवंतांच्या भक्तांची कृपा मिळेल, ते सगळं क्रमवार आहे. जेव्हा भगवंतांच्या भक्तांची कृपा मिळाली की भगवंतांची कृपा मिळेल, आणि भगवंतांची कृपा मिळाली की मग भगवत भक्तीमध्ये आपल्याला रुची निर्माण होईल आणि तेव्हा ही आपली चुकीची धारणा हळूहळू नष्ट होईल. बेसिकली माझे कार्य कशासाठी असायला पाहिजे,
ज्यांनी येनात्मा सुप्रसिद्ध येनात्मा सुप्रसिद्ध म्हणजे आपण संतुष्ट होतो. आपण कधी संतुष्ट होऊ? जेव्हा भिक्षुक सेना कथा रुचू, जेव्हा त्यांची भगवंतांची कथा ऐकण्यासाठी आपण प्रेरित होऊ, ते संतुष्ट झाले तेव्हा आपण संतुष्ट. अशा प्रकारे ही लिंक आहे ईश्वर आणि जीवतत्व. कशाप्रमाणे तो जीव चुकीच्या धारणेमध्ये पडतो आणि त्या धारणेमधून त्याची सुटका कशी होईल, याची सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. अशेष संक्लेश शमं विधत्ते गुणानुवाद श्रवणं मुरारे किंवा पुनश्चरणारविंद पराग सेवा रतिरात्मलब्धा. आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य नाम रूप इत्यादींच्या केवळ श्रवण आणि कीर्तनाने मनुष्याच्या अमर्याद दुःखी अवस्था पूर्ण क्षमतात. काय करायला पाहिजे? आपण बघितलं रुची कथा रुची विक्षोक सेन कथा रुची, आपल्या सर्व कार्यामुळे समजा आपल्याला हे फळ प्राप्त झालं नाही तर काय होईल? श्रम एव हे केवलम. वर्णाश्रमबद्दल पण सांगतात की जे जे आपलं विहित कर्म आहे त्यानुसार समजा ही विक्षोक सेन कथा रुची नाही झाली तर काय होईल? श्रम एव हे केवलम. तर हे आपले समजा ही रुची आपल्याला प्राप्त झाली तर अमर्याद दुःखी अवस्था पासून आपली सुटका मिळेल. आणि ज्यांना भगवंतांच्या चरणकमलांच्या सुगंधित धुळीची सेवा करण्याचे आकर्षण प्राप्त झालेले तर भगवंतांचे चरणकमल त्यांचे डस्ट म्हणजे धूळ तर तिथे जशी कोण करते ही सेवा म्हणजे पाद सेवनम कोण करतं? लक्ष्मीदेवी करते. तर याचं आकर्षण झालेलं आहे त्याला कुठल्याच प्रकारचं दुःख नाही. ओके, नाही सगळे लक्ष्मीजीच्या मागे पडतात की म्हणजे मला लक्ष्मी पाहिजे वैभव पाहिजे आणि वैभव काय मागताय? लक्ष्मीजी भगवंतांच्या चरण कमलांची सेवा निरंतर करायला तयार आहे. त्यांच्यासाठी काहीच कुठलं दुःख नाही कारण सर्व दुःख तथाकथित सर्व दुःख या भौतिकाला कशाने सॉल्व्ह होऊ शकतं तर लक्ष्मीने. आणि ती लक्ष्मी भगवंतांच्या चरण कमलाकडे आकर्षित आहे. अशा प्रकारे हे ईश्वर तत्व जीवतत्व बऱ्याचदा आपण चर्चा केली पण यात सविस्तरपणे विदुर आपल्या मेथडेशन याच्यावर दिलेला आहे भार की आत्मस्वरूपाविषयी काय काय नष्ट झाली पाहिजे? चुकीची धारणा. हे सगळं ट्रान्सलेशनमध्ये दिलेलं आहे. तात्पर्य बेसिकली सगळं क्लिअर करतात की काय प्रॉब्लेम आहे आणि काय सोल्युशन आहे. धारणा नष्ट कशी होईल? वासुदेव कृपा आणि म्हणजे भगवत भक्तीमध्ये रुची यासाठी भगवंतांच्या भक्तांची सेवा. याचे दोन उदाहरणं आपण बघितलं की कसं सूर्य हा म्हणजे पहिला पाठ ईश्वर तत्वाबद्दल की ईश्वर हा निर्गुण आणि सगुण पाठ की निर्गुण म्हणजे काय? भगवंत निर्गुण आहे म्हणजे काय? त्यांच्यात भौतिक गुण नाही आहे. आणि सगुण आहे म्हणजे काय? सर्व आध्यात्मिक गुण आहे. तर यांचे जे तर भगवंतांवर तीन गुण प्राकृतिक गुण प्रभाव पाडत नाही याचं उदाहरण काय दिलं आपण? सूर्याचं की जसं सूर्य निर्मित ढग हिमवृष्टी आणि अंधकार हे सूर्यावर प्रभाव पाडू शकत नाही कारण त्यांचे त्याच्या सूर्यांनी निर्माण झालेले आहेत ते म्हणजे त्यांची शक्ती आहे. त्याचप्रमाणे तीन गुण भगवंतांपासून निर्माण झाले त्यांची शक्ती आहे त्यामुळे ती शक्ती शक्तिमानवर कधीही प्रभाव पाडू शकणार नाही ती नेहमी त्यांच्या अधीन असे. आणि चंद्राचं उदाहरण कशाला दिलं आहे? तर जीवासाठी की जीव हा एक आपली चुकीची धारणा करतो आहे आत्मस्वरूपाविषयी की मी शरीर आहे आणि त्यामुळे तो दुःख अपार दुःख भोगतो आहे. पण एकदा का ती त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेसाठी रद्द केलं तर काय होईल? त्याला आपल्या हळूवारपणे जसं व्यक्ती स्वप्नातून जागा होतो तसं त्याला सार्थक होईल त्याला की बेसिकली या सर्व दुःखातून त्याची सुटका. म्हणून त्याचं उदाहरण काय दिलं की याचे दुःख काय?
जीवाच्या दुःखाची एक काही पार्श्वभूमी नाही. जसं स्वप्नामध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आलेला आहे आणि तो बघतोय, शिरच्छेद झालेला व्यक्ती स्वतःला बघू शकत नाही. त्याचप्रमाणे जीव हा शरीराच्या दुःखाला, त्याच्या शरीराच्या दुःखाला कुठलीच पार्श्वभूमी नाही कारण तो शरीरच नाही. क्लिअर? आता या उत्तर ऐकून आपले विदुरजी संतुष्ट होतात, म्हणतात संछिन्न संशयो मह्यम तव सुक्तासिनो विभो, तव सुक्तासिना विभो उभयत्रापि भगवन मनो मे संप्रधावती. हे ऋषीवर, श्री भगवान आणि जीव यांच्याविषयीच्या माझ्या सर्व शंका आता तुमच्या ठाम शब्दांनी नष्ट झाल्या आणि माझे मन आता पूर्णपणे त्यांच्यात प्रवेश करते. बेसिकली आता पहिले काय म्हटलं होतं ते, की माझं मन विचलित झालेलं आहे, या मला समजत नाही की काय जीव आणि ईश्वर. पण हे ऐकल्यानंतर त्यांना माहीत पडलं की जीव आणि ईश्वर यांच्यात म्हणजे फरक काय. बेसिकली ते त्यांच्याबद्दलचं सर्व संशय नष्ट झाले. साध्वे तत् व्याहृतं विद्वन नात्म मायायनं हरे आभात्य पार्थं निर्मूलं विश्वमूलं न यद्बही. तुम्ही दिलेली स्पष्टीकरणे अतिशय समर्पक आणि यथार्थच आहेत. बद्ध जीवास होणाऱ्या क्लेशांचा आधार काय असू शकतो तर भगवंतांच्या बहिरंगा शक्तीच्या कार्याखेरीज दुसरा कोणता नाही, म्हणजेच माया. माया म्हणजे काय? जे अस्तित्वात नाही आहे, म्हणजे शरीर अस्तित्वात नाही आहे पण आपण समजून नाही शरीर अस्तित्वात आहे. त्यामुळे सर्व क्लेश जागृत असतात. यच्च मूढतमो लोके यश्च बुद्धे परम गतः तावुभो सुखमेधे ते क्लिश्यंतरितो जनः. इथे त्यांचा एक अनुभव देतात ते, या भौतिक जगात ते म्हणतात आम्ही मी दोनच प्रकारचे लोक सुखी बघितले, की एक तर अगदी महामूर्ख आणि दुसरे सर्वात बुद्धिमान, हे सुखी आहेत या भौतिक जगात. आणि जे या मधले आहेत ते नेहमी दुःखी असतात. दोन एक्स्ट्रीम जे आहेत ते सुखी आहेत पण मधात ज्यांना अर्धवट ज्ञान आहे ते नेहमी दुःखी असतात. प्रभुपाद तात्पर्य देतात की महामूर्ख कोण आहे, तर जी आत्मस्वरूपाची जो विषय आहे, आत्मस्वरूप म्हणजे सेल्फ आयडेंटिटी जी आहे शरीर, त्याच्यातही नीच, त्याच्यातही खालच्या दर्जाचा जो प्रभाव आहे, जी धारणा आहे, त्याला म्हणतात महामूर्ख धारणा. की प्रभुपाद एक उदाहरण देतात की एखादा समजा डुक्कर असेल, प्रभुपादांनी उदाहरण दिलं की ह्याला सगळ्यात खालच्या दर्जाचे निकृष्ट दर्जाचे सुख पण त्याला खूप हवे असे वाटते. ते ॲक्च्युली इवन तथाकथित मानव शरीर पण ही चुकीची धारणा आहे, म्हणजे हे शरीर धारण करणे, पण त्याच्या तुलनेत पण ती निकृष्ट आहे, हे की नाही. तर गलिच्छ जागेत राहणे, सुद्धा उदाहरण आपण बघू की इवन मानव ज्याच्यात पण बघू की काही जे दारुडे असतील ते खूप प्यायल्यानंतर समजा गटारात पण पडलं, त्यांना म्हटलं अरे असा कूल आहे नाही, त्यांना वाटलं ए सीत बसलं आपण, आणि त्यांना काही भान नसतं कारण स्थिती काय महामूर्खाची. तर ते सुखी आहेत, बाहेर किती काही झालं तरी त्यांना फरक पडला नाही, पण ज्यांनी नाही प्यायले आणि ज्यांना ज्ञान नाही ते पण ते दुःखी आहेत. तर प्रभुपाद देतात की या महामूर्खांचं म्हणजे जी खालच्या दर्जाचे जनावर आहे की त्यांना आयडियाही नाही आहे की कुठला सुख म्हणजे काय, तर तथाकथित सुखालाच ते ॲक्च्युअल सुख म्हणून जगतात आहे. तसं उदाहरणार्थ डुक्कर, तो गलिच्छ जागेत राहणे, कोणत्याही क्षणाची संधी साधून लैंगिक सुख उपभोगणे आणि अस्तित्वासाठी संघर्ष करणे, म्हणजे आहार निद्रा भयमयतून याच्यावरच फक्त आपलं जीवन जगणे. आणि दुसऱ्या वर्गातील लोक कोण आहेत, जे मुक्त आहेत, म्हणजे बुद्धी पलीकडील दिव्य स्तरावर जे स्थित आहेत, म्हणजे ज्यांना माहीत आहे की मी
अहम ब्रह्मास्मि, म्हणजे मी शरीर नाही आहे, मी कोण आहे, मी आत्मा आहे आणि माझं अस्तित्व काय की मी कृष्णाचा दास आहे. आणि भौतिक जग काय, सर्व भगवंतांची शक्ती आहे, त्यांची मालकीची आहे, म्हणजे परमहंस त्याला म्हणतो. तर परमहंस लोकांना पण कुठल्याच प्रकारे काही दुःख नाही, कारण त्यांना माहीत आहे की ही स्थिती काय. जागृत अवस्थेतील व्यक्तीला स्वप्नाचं भय नाही, हे की नाही. स्वप्न समजा आपल्याला दिसेल की वाघ मागे लागलेला, तर आपल्याला खूप भीती वाटेल, पण उठल्यानंतर वाटेल काय नाही मागून येतो वाघ वगैरे. तर एकदा जागृत झालेलं आहे की आता वाघ नाही, तो जंगलात असेल. त्याचप्रमाणे परमहंसाला माहीत आहे की ॲक्च्युली हे सगळं काय चाललं आहे, की चार युग चाललेले आहे, चार युगामध्ये सगळे धार्मिक प्रिन्सिपल खालावल्या चालले जातात आहे, त्यामुळे अजून दुःख वाढत आहे. याला आपलं काही एक त्या काळाला आपण काही थांबवू शकत नाही, पण एक करू शकतो की या जन्ममृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मी बाहेर पडू शकतो. मग त्यासाठी काय करावे ते मला माहीत आहे, म्हणून तो सुखी राहत. म्हणून दोन गोष्टी, ज्याला ज्ञान नाही आणि ज्याला पूर्ण ज्ञान आहे ते सुखी असते, पण ज्यांना अर्धवट ज्ञान आहे ते म्हणतो मी अरे मी शरीर नाही आहे हो, पण नंतर माझे पैसे का नाही दिले तू, किंवा काही जे काय असेल ते थोडा थोडा मारल्यानंतर याने वाद होती. कित्येक उदाहरण असत की आपण विसरतो, कारण काय पूर्ण अनुभव नाही आले, पूर्ण साक्षात्कार नाही आलेला, पूर्ण अनर्थ निवृत्ती नाही झालेली. बेसिकली अनर्थ निवृत्ती झाली नाही म्हणजेच काय, तर पूर्ण कथारुचीसाठी म्हणजे भगवंतांच्या कथेसाठी रुची निर्माण नाही झाली. ज्याला रुची निर्माण झालेली आहे त्याला बाकी सगळ्या गोष्टींमध्ये रस राहणार नाही, पूर्ण विरक्ती. भक्ती परेशानुभवो विरक्तीर अन्यत्र च ईश त्रिक एक काल प्रपद्य मानस्य यथा अश्नता स्यु तुष्टी पुष्टी क्षुद अपायो तद अनुघासम. तर जशी आपण एक एक घास अन्न खातो तेव्हा काय होतं आपल्याला, तुष्टी, तुष्टी म्हणजे सॅटिस्फॅक्शन होतं, पुष्टी म्हणजे नरिशमेंट की ताकद येते, आणि क्षुद अपाय, क्षुद अपाय म्हणजे त्या प्रत्येक घासाने आपली भूक नाहीशी होते, ओके. त्याचप्रमाणे जेव्हा भक्ती आपण करतो सरेंडर, प्रपद्य मान असते म्हणजे भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन, म्हणजे कच, तर नवविधीमध्ये श्रवणाला जेव्हा जास्त आपण हे देऊ, श्रवणाने सगळं होणार आहे की श्रद्धेचे प्रेम आपल्याला एकच गोष्ट करणे, इवन प्रेम प्राप्त झाल्यानंतरही काय करणे, साधनं तर चालूच राहणार. तर साधनं म्हणजे त्यात आलं श्रवणम कीर्तनम आलंच, तर ते जेव्हा आपण करू पूर्णपणे तेव्हा काय होईल, भक्ती पर ईश अनुभव म्हणजे भगवंतांशी साक्षात अनुभव, साक्षात अनुभव येईल. आणि ऑटोमॅटिकली विरक्तीर अन्यत्र, विरक्तीर अन्यत्र म्हणजे इतर सर्व कृष्णाला सोडून बाकी सर्व गोष्टींबद्दल विरक्ती. आता थोड्या प्रमाणात आपल्याला विरक्ती आलेली आहे की नाही, चार नियम पालन करतो म्हणजे बाकी काही काही गोष्टींमध्ये आपण विचारही नाही करत. फ्रीमध्ये पण आले समजा सिगरेट पॅकेट मिळतं की 10 दिवस फ्री आहे, किती पण पिया, किंवा दारू फ्री आहे, किंवा मांस फ्री आहे, जुगार फ्री आहे, कोणी अट्रॅक्ट होणार नाही, हे की नाही. तर या साधारण गोष्टी आहेत, पण आपल्याला अजून हे तर म्हणजे प्रायमरी स्कूलमध्ये ॲडमिशन झाली, तर अजून PhD जाण्यासाठी आपल्याला खूप अनर्थ काढायचे आहेत बाहेर. तर ती जेव्हा होईल तेव्हा ऑटोमॅटिक ही विरक्त दिसेल आपल्याला, विरक्ती आणि इकडे रुची वाढलेली दिसेल. तर मधले जो लोक आहेत त्यांना एकच गोष्ट काय करणे, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, फर्स्ट स्टेप बाय स्टेप. तर जेव्हा अथा तो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे की जाणा की ते ब्रह्म काय, ब्रह्मण म्हणजे काय, तर परमसत्य काय, तर परमसत्य 3 याच्यात आहे, तर ब्रह्मण परमात्मा भगवान, तर भगवान आहे, तर माझं काय त्याचं कर्तव्य काय, म्हणजे भक्ती करा तीव्रतेने. हा ते अनुभव सांगतात ते. आणि आता 21 ते 38 त्यांचे प्रश्न आहेत. आणि आता आभार व्यक्त करतात आणि इतर अनुभव व्यक्त करतात आहे विदुरजी. अर्थाभावं विनिश्चित्य प्रतीतस्यापि नात्मनः ताम चापि युष्मच्चरण सेवयाहं पुरा पराणुदे. मी तुमचा आभारी आहे,
कारण आता मी समजू शकतो की हे भौतिक विश्व जरी वास्तविक वाटत असले तरी ते निरर्थक आहे. कारण काय, कोणासाठी वास्तविक आहे हे, ज्यांची तीव्र इच्छा अजूनही आहे की अजून अभी भी कुछ बाकी नाही, अभी मेरे पास वक्त है अजून काही मी प्राप्त करू शकतो. काही लोक म्हणते या या भौतिक या पृथ्वीवरच प्राप्त करू, काय म्हणतात नाही स्वर्ग लोक मी जाय, काही ब्रह्म लोक. तर सगळ्या सगळ्या इच्छा करणाऱ्यांसाठी हे वास्तविक आहे, पण आता विदुरांसाठी काय दिसतं हे निरर्थक आहे. कारण कशासाठी आहे, शरीरासाठी चाललं आहे, पण याचा नाश होणारच आहे आणि ॲक्च्युली तृप्ती होणारच नाही. किती प्रकारचं सुख या भौतिक जगाला या शरीराला मिळालं तरी ते तृप्ती येणार नाही. जोपर्यंत तृप्ती येणार नाही तोपर्यंत परत परत जन्म घ्यावाच लागेल. तुमच्या चरणांची सेवा करून मी या भ्रामक कल्पनेचा त्याग करू शकतो याविषयी मला पूर्ण विश्वास आहे. कोणाची सेवा करायचं म्हणे, तुमची सेवा, गुरूंची सेवा. तो मैत्री ऋषीने म्हणता की तुमची सेवा करून मला हा एक पूर्ण विश्वास आहे की या भ्रामक कल्पनेचा मला ही भ्रामक कल्पना आत्मस्वरूपाविषयी ही कम्प्लिटली नष्ट होईल. म्हणून म्हटलं की कृष्ण कृपा आणि भगवत भक्तीमध्ये प्रगतीसाठी काय आवश्यक आहे, तो भगवत भक्ताची कृपा म्हणजेच गुरु जे भगवंतांचे प्रतिनिधी आहे यांची कृपा मिळणे आवश्यक आहे. यस्य प्रसादात भगवत प्रसाद. विदुरचे पूर्णपणे विश्वास आहेत की कॉन्फिडन्स आहे मला. यत् सेवया भगवतः कूटस्थस्य मधुद्विषः रतिरासो भवेत् तीव्र पादयोर्व्यसनार्दनः. गुरूंच्या गुरुंना प्रसन्न केलं तर काय मिळेल आपल्याला, फळ काय मिळेल. आध्यात्मिक गुरूंच्या चरणांची सेवा केल्याने भगवंतांच्या सेवेमध्ये दिव्य आनंदाचा विकास होईल. भगवंत मधुर राक्षसाचे अपरिवर्तनीय शत्रू आहेत आणि त्यांच्या सेवेने भौतिक क्लेशांचा विनाश होतो. हे दोन काय मिळेल आपल्याला, रती रासह भगवत प्रगतीमध्ये आपल्याला रती आनंद विकसित होईल आणि भौतिक क्लेश नाश होतो. पण कोणाला हे कोण पात्र आहे त्यासाठी, दुरापा ही अल्पतपसः सेवा वैकुंठ वर्त्मसु यत्रोपगीयते नित्यं देवदेवो जनार्दनः. पण ज्यांची तपश्चर्या अत्यल्प आहे, पूर्ण नाही आहे, अशा लोकांना दिव्य भगवत भाव अर्थात वैकुंठ लोकी जाण्याच्या मार्गात प्रगती करीत असणाऱ्या शुद्ध भक्तांची सेवा क्वचितच प्राप्त होऊ शकते. म्हणजे ज्यांना गुरूंची सेवा मिळणार नाही, म्हणजे म्हणून म्हणतात की ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, काय मिळतं त्याला, गुरु कृष्ण प्रसाद पाहिजे. तर गुरूंची सेवा करण्यासाठी थोडी तपश्चर्या पाहिजे, म्हणजे आपल्याने काही तपश्चर्या झालेली आहे म्हणून गुरु प्राप्त झाले. ओके, ही कंटिन्यू करण्यासाठी अजून त्यांना प्रसन्न करणे आवश्यक. तर ज्यांची तपश्चर्या अत्यल्प आहे त्यांनाही मिळणार नाही. तर शुद्ध भक्तांचे काय गुण सांगितले इथे, की दिव्य भगवत धामात जाण्याच्या मार्गात जे नेहमी प्रगतिशील असतात, प्रगती करण्यासाठी कार्यशील असतात, देवतांचेही देव आणि सर्व जीवांचे नियंत्रक अशा परमश्रेष्ठ भगवंतांचे नित्य यशोगान करण्यात शुद्ध भक्त निमग्न असतात. नित्य म्हणजे नेहमी यशोगान करत राहण्यात ते मग्न असतात. आता पुढील प्रश्न, म्हणजे सायमल्टेनियस आपण बघतो सूत गोस्वामी, आपले शौनक ऋषी, परीक्षित महाराज, परीक्षित शुकदेव गोस्वामी यांच्यात जशी चर्चा झाली तशीच मैत्री आणि विदुरजी यांच्यात चाललेली आहे, म्हणजे वार्तालाप चाललेला आहे. थँक्यू. अजून सांगा, तुम्ही म्हणतात थँक्यू व्हेरी मच, सांगा. एकमेकांची स्तुती, प्रश्न उत्तरे, स्तुती प्रश्न उत्तरे, अशा प्रकारे चाललं आहे. आता परत प्रश्न देतात आहे विदुरजी, 21-38. सृष्ट्वाग्रे महदादिनी सविकाराण्य अनुक्रमात् तेभ्यो विराजम उद्धृत्य
तमनु प्राविशद विभु विविध प्रकार जे मनु जे आहेत त्यांच्याबद्दल विचारणे आहे की अखिल भौतिक शक्ती अर्थात महत्तत्व निर्माण केल्यानंतर आणि त्यायोगे इंद्रियांसह विराट रूप प्रकट केल्यानंतर भगवंतांनी त्यामध्ये प्रवेश केला. तर सुरुवातीला जे आपण सहाव्या अध्याय जे बघितलं आहे ते विदुरजी सांगतात की तुम्ही आतापर्यंत माझ्या पूर्वीच्या प्रश्नाचे उत्तर दिले की कशाप्रकारे ही सृष्टी निर्मिती झाली महत्तत्व प्रधान यमाहुराद्यम पुरुषम. तर हे आपण आवश्यक आहे की मी म्हणजे पुढे पाठ मागे सपाट नाही चाललाय यांचं हा त्याचं झालं मग मागे काय प्रश्न विचारला तर मलाही माहीत नाही मग काय त्याचा काय फरक नाही येत. तर पूर्वीचे त्यांना माहीत आहे आणि म्हणून ते सांगतात हे मला कळालं नाही. आता पुढचे प्रश्न यमाहुराद्यम पुरुषम सहस्रांघ्री उरुबाहुकम यत्र विश्व इमे लोका सविकाशम त आसते. त्यांना परत सांगतात की कारणोदक सागरात पोहोचलेल्या पुरुषावतारास भौतिक सृष्टीतील मूळ पुरुष असे म्हटले जाते आणि सर्व ग्रहलोक व त्यामधील निवासी वास करीत असलेल्या त्याच्या विराट रूपामध्ये त्याला सहस्र हात आणि पाय आहेत. यस्मिन दशविध प्राणम सेंद्रियार्थे इंद्रियस्त्रिवृत त्वयेरितो यतो वर्णाद तद्विभूतीर्वदस्यन. मला तुम्ही सांगितले की विराट रूप म्हणजे त्यांची इंद्रिये इंद्रियविषयी आणि 10 प्रकारचे प्राणवायू आठवतं की नाही सगळ्यांना इंद्रिय इंद्रियविषयी कोण कशातून निर्माण झालं वेळ जाईल आपला तो सत्वगुणातून काय आणि सगळं ते हां त्याचं काय दिलं आहे 10 प्रकारचे प्राणवायू 3 प्रकारच्या जीवनशक्तीचं अस्तित्वात असतात. आता आपली इच्छा असेल तर कृपया मला विशिष्ट विभागांच्या विविध शक्ती वर्णन करून सांगा कारण कशी भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे तर शक्तीनुसार आता शक्तीबद्दल सांगा. यत्र पुत्रेश्च पौत्रेश्च न तृप्तीभी सह गोत्रजे प्रजा विचित्राकृतय आसन याभिरिदं तत. ही पुत्र प्रपौत्र कुटुंबीय यांच्या रूपात प्रकट होणारे सामर्थ्य संपूर्ण विश्वातील निरनिराळ्या विविधता आणि योनींमध्ये पसरलेले आहे. प्रजापतीनां सपतीश चक्लुप्रे कान प्रजापतीन सर्गांश्चैवानुसर्गांश्च मनुमन्वंतराधिपान. इथून बेसिकली पृष्ठ चालू झाले 25 की सर्व देवतांचे प्रमुख जे ब्रह्मदेव आहे यांनी निरनिराळ्या युगांमध्ये अधिपती असणाऱ्या निरनिराळ्या मनूंची स्थापना करण्याचे कसे निश्चित केले तर कसे निश्चित केले महत्त्वाचे आणि याविषयी कृपया वर्णन करा. कृपया मनूंविषयी तसेच त्या मनूंच्या उत्तराधिकाऱ्यांविषयी सुद्धा वर्णन करा. तुम्ही एक आपण पण या प्रश्नांचे एक कॅटेगरीज बनवा विभागीकरण कशाप्रकारे व्यक्ती प्रकृती विविध शक्ती तर 25-38 असे प्रश्न आहेत. तर तुमचा होमवर्क राहील तर विविध प्रकारचे प्रश्न येतात आहे. तर पहिलं काय विचारलं आहे मनूंबद्दल नंतर उपर्यधश्च ये लोका भूमेर मित्रात्म जासते तेषां संस्थां प्रमाणं च भूर्लोकस्य च वर्णय. पृथ्वीच्या वरच्या भागात आणि तिच्या खालील भागात ग्रहलोक कसे स्थित आहे ग्रहलोक ते कृपया करून वर्णन करा वरती खाली म्हणजे 14 लोकांबद्दल. तसेच त्यांचे आणि पृथ्वीच्या पातळीतील ग्रहलोकांचे माप याचाही कृपया उल्लेख करावा. तर इथे लिहिलं काय आलेलं इतर लोकांबद्दल तिर्यंग मानुष देवानां सरीसृपतत्रिणां वदन सर्ग संव्यूहम गार्भस्वेद द्विजोद्भिदाम. मनू झाले मनूंपासून काय निर्माण झाले विविध जीव मानव म्हणजे ते कुठे कुठे राहायला गेले सगळ्या लोकांबद्दल कॅटेगरीमध्ये. आता त्या लोकांमध्ये किती प्रकारचे लोक विविध वर्गातील जीव मात्रांचे कृपया वर्णन करावे. मानवापेक्षा खालील स्तरातील जीव नंतर मानव गर्भातून जन्मास येणारे स्वेद म्हणजे घामापासून निर्माण होणारे दोनदा जन्मणारे म्हणजे द्विज म्हणजे पक्षी आणि भाजीपाला व वृक्ष तसेच त्यांचे वंश आणि त्यांचे उपविभाग याविषयी सुद्धा विवेचन कर. आता लोक नंतर सर्व प्रकारचे जीव
गुणावतारेर विश्वस्य सर्गस्थित्यप्ययाश्रयं सृजतः श्रीनिवासस्य व्यासचक्षुदार विक्रमं. त्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या प्राकृतिक गुणांच्या अवतारांचे वर्णन, तसेच भगवंतांचा अवतार आणि त्यांची उदार कृत्य यांचे वर्णन करा. सर्व अवतारांबद्दल झाल्या, पुरुष अवतार आणि इतर सर्व होतो. वर्णाश्रम विभागांश्च रूपशील स्वभावत ऋषीणां जन्म कर्माणि वेदश्च विकर्षणम. नंतर लक्षणे वर्तणूक आणि मानसिक संतुलनाचे गुण आणि इंद्रिय संयम यानुसार काय केलेलं आहे, मानवी समाजातील वर्णाश्रम विभाग पद्धतीचे निर्मिती झालेली आहे, तर त्याचे वर्णन करा. कारण प्रत्येक वर्णाश्रमामध्ये प्रत्येक वर्णात आणि आश्रमात हे सगळं लक्षणे वेगळे, वर्तणूक वेगळी, मानसिक संतुलन आणि गुण इंद्रिय सगळं वेगळं. तसेच महान ऋषींचा जन्म व आणि वेदांची वर्गवार विभागणी यांचे विवेचन करा. यज्ञश्च वितानानि योगश्च पथ प्रभो नैष्कर्मस्य च सांख्यस्य तंत्रं वा भगवत स्मृतं. त्यानंतर ही वर्णाश्रम निर्माण झाल्यानंतर काय करेल, काय येईल, विविध प्रकारचे यज्ञ, तप, योग, भक्ती, लोक काय करणार आहे, मोक्षासाठी प्रयत्न, तर सगळे त्याचे पद्धती आल्या आहेत. तर विविध यज्ञांचे विस्तार, योगशक्तींचे मार्ग, ज्ञानमार्ग, भक्तिपूर्ण सेवा इत्यादी सर्वांचे वर्णन करा. म्हणजे प्रश्न किती परफेक्ट विचारतात, एकामागे एक. पाषंड पथमेव पथ वैषम्यम प्रतिलोम निवेशनम जीवस्य गतयो याश्च यावतीर्गुणकर्मजा. त्यानंतर श्रद्धा ही नास्तिकांचे अपूर्णत्व आणि अंतर्विरोध, संकर जननाची स्थिती आणि जीवांची त्यांच्या विशिष्ट प्राकृतिक गुणानुसार आणि कर्मानुसार होणारी विविध युनीतील गती. तर जे नास्तिक लोक आहे बाकी आणि आपल्या कर्म आणि गुणानुसार कशी लोकांची काय होत आहे, गती होते. हां, थोडं कमी केलं चालेल, एकदा काय सेटल झाल्यानंतर थोडं कमी करू शकतो हे आहे नाही, पण एकदमच बंद नका करू. तर नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, जीवाची गती काय आहे विविध प्रकारे, त्यात नास्तिक लोकांचे गुण काय आहे. धर्मार्थ काम मोक्षाणाम निमित्तान्य विरोधत वार्ताया दंड नित्येश्च श्रुतस्य च विधिं पृथक. त्यानंतर चार पुरुषार्थ आणि परस्पर विसंगत नसलेली कारणे, शास्त्रांमध्ये उल्लेखलेली उदरनिर्वाहाच्या विभिन्न साधने आणि दंड व्यवस्थेच्या विभिन्न प्रक्रिया याचे विवेचन करा. श्राद्धश्च विधिं ब्रह्मण पितृणां सर्गमेव च ग्रह नक्षत्र ताराणां कालावयव संस्थितिं. श्राद्ध पितृलोकाची निर्मिती, ग्रह नक्षत्रे पितरांची श्राद्धविधीचे नियम आणि कालमर्यादा त्यांचे, या सर्वाबद्दल विवेचन करा. दानस्य तपसो वापि यच्चेष्टा पूर्तयो फलं प्रवासस्तस्य यो धर्मो यश्च पुंस उतापदी. दान तपस्या आणि जलाशय खोदण्यापासून प्राप्त होणारे फळ यांच्याबद्दल, तसेच घरापासून दूर असणाऱ्या व्यक्तींची स्थिती आणि संकटग्रस्त स्थितीतील मनुष्याचे कर्तव्य या सर्वांबद्दल बोला. येन वा भगवांस्तुष्येत धर्मयो निर्जनार्दन संप्रसीदति वा येषां एतदाख्या हि मे नघ. अखिल प्राणीमात्रांचे पिता पुरुषोत्तम भगवान सर्व धर्मांचे आणि धार्मिक कृत्य करणाऱ्या सर्वांचे पिता असल्याकारणाने त्यांना पूर्णपणे कसे संतुष्ट करता येईल याबद्दल कृपया सांगावे. अनुव्रतानां शिष्याणां पुत्राणां च द्विजोत्तम अनापृष्टमपि ब्रूयुर्गुरवो दीनवत्सलः. प्रश्नांचा भडीमार चालला म्हणून मध्येच, की बघ तुम्ही किती महत्त्वाचे आध्यात्मिक गुरु
हे किती कृपा आहे की ते कधी त्यांना हे नाही होत, राग येणार नाही, सदैव दयाळू आहेत. की जे आध्यात्मिक गुरु आहेत ते दीन लोकांविषयी अत्यंत दयाळू असतात, स्पेसिफिकली त्यांचे शिष्य अनुयायी आणि पुत्रांविषयी. आणि त्यांना काही विचारलेलं नसतील तरी ते त्यांना ज्ञान देतात. ही आहे गुरूंची. तर गुरूंना प्रसन्न केलं की जे पाहिजे नाही ते पण ज्ञान आपल्याला येऊ, जे विचारलं नाही तरी. म्हणून परीक्षित पण महाराज म्हणतात आहे सुखदेव गोस्वामींना, सगळे प्रश्न विचारल्यानंतर म्हणतात की जे मी विचारलं नाही तेही सांगा. आठवतं का सगळ्या शिव की जे विचारलं नाही तेही सांगा, जे मी नाही, जे मला वाटलं त्याचं तथ्य नाही आहे. तत्वानां भगवंस्तेषां कथिधा प्रतिसंक्रम तत्रेमं क उपासीरन कऊ स्विदनु शेरते. भौतिक प्रकृतीच्या घटकांसाठी किती प्रलय आहेत, आपण मागे थोडक्यात प्रलयांबद्दल चर्चा केली होती, चार प्रलय. आणि प्रलयानंतर जेव्हा भगवंत निद्रावस्थेत असतात तेव्हा त्यांची सेवा करण्यासाठी कोण वाचतं, कोण वाचते, याचेही कृपया स्पष्टीकरण करा. चार प्रकारचं प्रलय आपण बघितले होते, कुठले प्रलय आहेत? तर एक दिवस ब्रह्मदेवांचा संपल्यानंतर कुठला होतो जो प्रलय, तर त्याला म्हणतात नैमित्तिक प्रलय. तर हे हा प्रलय होईल. तर आणि दुसरं म्हणजे, दुसरा प्रलय म्हणजे तर 100 वर्ष जेव्हा ब्रह्मदेवाचे झाले तर तेव्हा काय होईल, सगळी सृष्टी महाविष्णूंच्या याच्यात चालली जाईल, शरीरात चालली जाईल. म्हणजे तो एंड मेन प्राकृतिक प्रलय, नैमित्तिक प्राकृतिक. आणि तिसरा प्रलय कुठला आहे? तो सगळ्यात शेवटचा. तिसरा काय प्रलय? तिसरा प्रलय काय काय असू शकतो? मागच्याच क्लासमध्ये डिस्कस केलं जातो. अर्धवट प्रलय म्हणजे काही लोक गेलेत जे ब्रह्मदेव झोपलेले, नंतर ब्रह्मदेव सदाचे झोपलेले. आणि तिसरा म्हणजे काय? वैयक्तिक. त्याला म्हणतात आत्यंतिक. आत्यंतिक, आत्यंतिक म्हणजे एक व्यक्ती मोक्ष प्राप्त झाला, म्हणजे त्याचे सर्व घटक काय झाले, प्रलय झाले. प्रलय म्हणजे बेसिकली भिन्ना प्रकृती राष्ट्राचा लुगोडांमध्ये चालले गेले आणि जीव पण गेला, म्हणजे वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये गेले, त्याला म्हणतात प्रलय. तर आत्यंतिक प्रलय म्हणजे एका जीवाला जे जे काय गोडांमध्ये लागलेलं आहे शरीर प्राप्तीसाठी, स्थूल आणि स्थूल शरीराला प्राप्त, त्याचा नाश झाला, त्याचा प्रलय झाला, म्हणतात आत्यंतिक प्रलय. आणि शेवटचा प्रलय म्हणजे नित्य प्रलय. नित्य प्रलय म्हणजे सदैव चालला आहे तो. आपल्या शरीरातील काही घटक मरतात आहे, काही जिवंत होतं, तर बेसिक जे मरतात त्यांचा प्रलय होत आहे, सेल बदलतातही नाही प्रत्येक क्षणात. त्याला म्हणतात नित्य प्रलय. असे चार प्रलय आहेत, 12व्या स्कंदात येतात ते प्रलयाबद्दल. आत्यंतिक आणि नित्य प्रलय. आत्यंतिक प्रलय म्हणजे वैयक्तिक प्रलय. वैयक्तिक प्रलय म्हणजे एक जीव जेव्हा मोक्ष प्राप्त करतो, म्हणजे सदैव सदासाठी तो आध्यात्मिक जगात गेला, म्हणजे त्याला काय लागणार आता, भौतिक जगातील काही लागणार का? तर त्याचं सगळं घटक झाले, पृथ्वी जल अग्नी वायू हे यांचा प्रलय झाला, जमा झाले ते. पुरुषस्य च संस्थानं स्वरूपं वा परस्य च ज्ञानं च नैगमं यत्तत् गुरुशिष्य प्रयोजनं. भगवंत आणि जीव यांच्या विषयीची सत्य काय, त्यांचे स्वरूप काय, वेदातील ज्ञानाची विशेष मूल्य कोणते आहेत, आणि आध्यात्मिक गुरु आणि शिष्य यांच्या आवश्यकता कोणत्या आहेत. निमित्तानि च तस्येहं प्रोक्तान्य अनघ सूरिभि स्वतो ज्ञानं कुतः पुंसां भक्ति वैराग्यमेव वा. भगवंतांच्या निष्कलंक भक्तांनी अशा ज्ञानाच्या उगमस्थानाचा उल्लेख केलेला आहे.
अशा भक्तांच्या सहाय्यापासून मनुष्याला भक्ती आणि वैराग्याचे ज्ञान कसे प्राप्त होईल, तर बेसिकली भक्तांची खूप आवश्यकता या ज्ञानामुळे. जसं म्हणजे मैत्रेयीला म्हणतात की तुमच्या मुखातूनच हे ज्ञान सदैव बाहेर येतं, तुमच्यासारख्या भक्तांच्या मुखातून. आणि त्यामुळे भक्तांच्या सहाय्याशिवाय ही भक्ती आणि वैराग्य ज्ञान कोणालाच मिळू शकणार नाही. एतान मे पृच्छत प्रश्नान हरे कर्म विविच्छया ब्रूहि मेघस्य मित्रत्व अजया नष्ट चक्षुषः. हे सर्व प्रश्न मी काय विचारत आहे, तर भगवान श्री हरींच्या लीला जाणून घेण्याच्या दृष्टीने स्पष्ट करतात. येते तुम्ही सर्वांचे मित्र आहात म्हणून कृपया ज्यांनी आपली दृष्टी गमावली आहे अशा सर्वांसाठी या गोष्टी विशद करून सांगा. सर्वे वेदाश्च यज्ञाश्च तपोदानानि चानघि तपोदानानि चानघः जीवा भयप्रदानस्य न कुर्वीरन कलामपि. जीवा म्हणजे जीव अभयप्रदानस्य, सर्व जे दान आहे बेसिकली म्हणजे दान वैदिक दान आणि तपस्या यज्ञ या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ काय आहे, तर तुम्ही सगळ्यांची या प्रश्नांची उत्तरं दिली तर. कारण हे नेहमी काय होणार आहे, सर्व भौतिक क्लेशांचा प्रतिकार करण्यामध्ये मनुष्य समर्थ होईल आणि तो अभय प्राप्त करेल. जीव अभय प्रदान असते, तर तुमचं हे कार्य काय, सर्व जीवांना अभय प्रदान करण्यासारखं आहे. दानाने फायदा होईल, तपस्याने होईल, सगळ्यांनी होईल, पण या दानाने या प्रश्नांची उत्तरं दिल्याने मनुष्याला अभय प्राप्त होईल सदैव. आणि ते अभय आवश्यक आहे की नाही, हे तुम्ही कार्य करताय. श्री शुक उवाच सैथम सैथमा पृष्ठ पुराण कल्प कुरु प्रधानेन मुनि प्रधान प्रवृद्ध हर्षो भगवत कथायां संचोदितस्तन प्रहसन निवाह. शुकदेव गोसाई म्हणतात आहे अशा प्रकारे ऋषींमधील प्रमुख जे भगवत कथांचे विवरण करून सांगण्यात सदैव उत्साही होते, ते विदुरांकडून अशा प्रकारे प्रेरित होऊन पुराणांचे वर्णनात्मक स्पष्टीकरण करू लागले. भगवंतांच्या दिव्य लीलांविषयी बोलण्यात नेते अत्यंत प्रोत्साहित झाले. जो पण जसं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर हे नेहमी म्हणत असत की कथा करण्यामध्ये व्यक्ती थकत नाही, ॲक्च्युली त्याला अजून काय शक्ती प्रदान होते. जसं एकदा कुणीतरी त्यांना विचारलं की प्रभुपाद तुम्ही खूप कथा करतायत, तुम्ही आता रेस्ट घेतली पाहिजे, तर प्रभुपाद म्हणे माझी कथाच म्हणजे माझी रेस्ट आहे. भगवत कथा म्हणजे माझी रेस्ट आहे ॲक्च्युली. तर ही इवन मैत्री ऋषी म्हणून काय म्हणतात आहे की बोलण्यात उत्साही अतिउत्साही होत आहेत. आपण बघितलं कधी कधी महाराज 5 तास कथा करतात, 5 तास ऐकणारे थकतात की आता बद्दल, पण बोलणारा थकत नाही. का? कारण तो उत्साह निर्माण रुची निर्माण झालेली आहे. आणि शक्य नाही आहे 5-6 तास बरेच दिलेले त्यांनी. तर मैत्री ऋषी पण त्याच कॅटेगरीतले. आता या प्रश्नांची उत्तरं देतील ते 8व्या अध्यायात. आज आपण इथे सांगूया हरे कृष्ण. आपण श्लोक वाईज सगळे बघितलेले प्रश्नाची उत्तरं. विदुरांनी आपला प्रश्न काय विचारला आणि कुठल्या आधारावर, सर्वप्रथम काय प्रश्न विचारला, 1 ते 4 मध्ये आपण बघितलं ईश्वर आणि जीव तत्वामध्ये. आणि आधार काय, तर बेसिकली पहिला प्रश्न विचारला की भगवंत हे आत्मतृप्त आहे तरी पण ते कशाला या भौतिकदृष्ट्या कार्य करतात. आधार काय की काही लहान मुलं आपल्या इच्छेनुसार काहीतरी प्राप्त करण्यासाठी क्रीडा करतील, भगवंत काय करतात, सॉरी भगवंत हे पहिल्याच्यात काय झालेलं आहे की कम्प्लिटली आध्यात्मिक आहे, त्याला काय म्हटलं वर्ड आलेलं आहे
चिन मात्र, तर चिन मात्र म्हणजे कुठलाही भौतिक कल्मश त्यांच्यात नाही आहे की नाही. तर त्यांचा संशय काय, संशय काय विदुरांचा, जर हे चिन मात्र आहे तर भौतिक कार्यांमध्ये कसे मग्न झाले. आणि मग आधार दिला की हे आत्मतृप्त आहेत. आप्त काय वडाला तो आत्मतृप्त, आप्ततृप्त त्याला म्हणजे आत्म आत्माराम म्हणून त्यांना काय हे आहे गरज काय. आणि तिसरा श्लोक काय म्हणतोय, हां बेसिकली हे की भगवंत आपल्या शक्तीद्वारे कार्य करतात. तर जीव आणि परमात्मा याबद्दल यांचा संशय काय विदुरजींचा, परत तोच की जीव हा शुद्ध चेतनेत आहे तर कशा प्रकारतो या भौतिक मायेमध्ये पडलेला आहे. आणि परमात्मा हे त्यांचे पालन करते आहे सदैव, ते त्यांना कसे काय या दुःखामध्ये राहू देतात. आणि जीवाला, जीवाच्या दुःखाला कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे ते उदाहरण स्पष्ट कसे करतात आहे, स्वप्नावस्थात. स्वप्नावस्थेमध्ये शिरच्छेद करण्याप्रमाणे त्याचीही अवगत आहे आत्मस्वरूपाबद्दलची चुकीची धारणा ही कशी नष्ट होऊ शकेल, वासुदेव कृपा भगवत भक्तीमध्ये रुची. 12 आणि 14, 14 मध्ये काय उत्तर आहे, तर 12 मध्ये हे दिल्यानंतर अरे सॉरी 6 मध्ये आलो मी, 14 मध्ये काय श्लोक येतो, हां ज्यांना भगवंतांच्या चरणकमळाच्या धुळीची सेवा करण्याचं आकर्षण मिळालेलं आहे. आपण लक्ष्मीजीबद्दल बोलू तर बेसिकली काय आवश्यक आहे की सर्वप्रथम काय आहे की दिव्य नाम रूप याच्यासाठी रुची निर्माण करणे, श्रवणेन कीर्तन हे केल्यानंतर सर्व अमर्याद दुःखाची अवस्थेतून त्याची सुटका होते. आणि दुसरं म्हणजे भगवंताच्या चरण कमलाच्या सेवेसाठी रुची निर्माण करणे, हे दोन याने ही आत्मस्वरूपाची चुकी धरणार नष्ट होईल. म्हणून बोर्ड लिहिलं आहे, ते कंसात लिहिलं ना श्लोक 12 आणि 14, तर कॉमन म्हणजे 12 आणि 14 स्लॅश असेल तर 12 ते 10 ते हे वगैरे, त्यानुसार तुम्ही आत्ताच मार्क करून प्रश्न उत्तर तयार करा, कारण आता आपले मेन एक्झाम पण येईल, जाईल 7 झालेलं आहे तर 8 आणि 9 झाल्यानंतर ते मी सांगतो. एक बेसिकली सदैव तत्पर म्हणजे आरामात नकार धरू की नंतर करूया ते मार्क्स मिळणार नाही, तर आत्ताच झालेलं आपलं मेन आपल्या याच्यात काय असतं, घरी जाईपर्यंत सगळं विसरण्याआधी सगळं लिहून ठेवा असं म्हणलं, मार्क करून ठेवा असं माझं म्हणणं आहे. जीव आणि भगवंत हे झालं आपण विसरून, प्रतिसाद काय दिला होता त्यांनी की माझं मन आता सुरुवातीला काय होतं चिंतित होतं पण आता सर्व संशय नष्ट झाले. कोण सुखी असतं आणि कोण दुःख भोगतं ते पण बघितलं आपण. गुरूंच्या सेवेने कोणते लाभ होतात, शुद्ध भक्तांची चरणसेवा कोणाला प्राप्त होते आणि कोणाला प्राप्त होत नाही, बेसिकली जे ज्यांची तपस्या अत्यल्प आहे. विदुरांच्या प्रश्नांची यादी निर्माण करेल, तर बेसिकली एक एक पण दिले झाले मनूबद्दल हे की नाही असे सगळे मेन यादी. तर तुम्ही अशी लक्षात ठेवली ना सुरुवातीपासून मनू, नंतर लोक, इतर लोकांमधील सगळे जीव, वर्णास म्हणजे हे असे असे करा म्हणजे तत्वज्ञान जे काय असतं. सर्व प्रश्न विचारणा मागता हेतू काय होता त्यांचा, हा भगवान हरींबद्दल श्रवण करायचं. विदुर मैत्रिणी उन्हीनं प्रोत्साहित करीत होते विविध प्रकारे, गुरूंची आवश्यकता आहे, सशरात दयाळू असतात, जे विचारलं तरी सांगतात आणि त्यांचे गुण. तर हे 4 श्लोकामधले ते दिलेले. हरे कृष्ण.